यूथ सुपर वन सत्याचा बुलंद आवाज। गायत्री एंटरप्राइजेस, किचन ट्रॉली, स्लाइडिंग विंडो, एल्युमिनियम पार्टीशन, फ्रेंच डोर, डोमल विंडो, टफन ग्लास फिटिंग आणि सर्व प्रकारचे किचन रोलिंग विंडो डोर्स पार्टीशनची कामे करण्याचे विश्वसनीय ठिकाण। आमचा पत्ता प्रोप्रायटर महेश क्षीरसागर, लॉ कॉलेज समोर, निवास रोड श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर। मोबाईल क्रमांक 87 88 57 71 58। शुक्रवार दिनांक 12 ऑगस्ट रोजी कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वात विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। या निवेदनात म्हटलं आहे की काही वर्षांपूर्वी कोपरगाव शहरातील मोहिनीराज भागामधील साईगाव पालखी रस्ता बनविण्यासाठी श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या वतीने कोट्यवधी रुपये देण्यात आले होते, परंतु त्यावेळचे नगराध्यक्ष आणि ठेकेदारांच्या संगनमताने कागदोपत्री हा रस्ता बनवून ती कोट्यवधी रुपयांची रक्कम खाण्यात आली आहे। वाहने मोठ्या रस्त्यावरून न जाता मोहिनीराज नगरमधील रस्त्याने जातात तो रस्ता अग्रक्रमाने बनविण्यात यावा। चोर भामट्या ठेकेदारांना आमच्या भागात पुन्हा दिलेल्या रस्त्याचा ठेका मान्य नसून सदर ठेकेदार बदला, अन्यथा 14 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी। मनसेचे मुख्याधिकारी साहेबांना पहिलं कारण गोरगरीब जनतेला जे घरकुल तण लालूच दिली आणि त्यांचे 40,000 20,000 अशा पद्धतीने पैसे वाटप करते ते त्यांची कुपी राहायचं घर त्या लोकांना वाटलं एकदम पैसे भेटतील त्यांनी ते तोडून टाकलं। ते आता पावसात उन्हात कसे पैसे दिवस काढतात ते। त्याच्यानंतर स्वच्छालयाचे पैसे मंजूर असूनही पैसे देत नाही, निधी नाही, अशा अनेक कारणं सांगतात ते। आमच्या मुनिराजनगरमध्ये अनेक प्रकारचे रस्त्याच्या संदर्भात साईबाबा पालखीच्या संदर्भात आमचा कोट्यवधी रुपयाचा पालखी रस्ता काही भामट्यांनी चोरून खाल्ला आणि त्या भामट्यांना पुन्हा तिथं रस्त्याचे काम देऊ राहिले। तसंच ह्या गोरगरीब कर्मचाऱ्यांसाठी शिल्पा दरेकरताईंनी शिल्पाशी वॉल कंपाऊंड टाकलं होतं, ते वॉल कंपाऊंड दिवसा या आपल्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी स्थायी घर बांधण्यासाठी वॉल कंपाऊंड टाकलं होतं, ते घर त्यांना बांधून देणार होते शिल्पा दरेकरताई आणि भर दिवसा एका ठेकेदारांनी आमच्यानी ते चोरून नेलं, त्याला पुन्हा आमच्या इथं रस्त्याचं काम देऊ राहिले। त्यांना काय टेंडर भेटत नाही का? त्या टेंडरमध्ये पैसे कमी मिळत आहे का? म्हणून हे चोरामाऱ्या चाललेले या लवकरात लवकर नाही थांबवलं तर 14 तारखेला नगरपालिकेसमोर उपोषण करण्यात येईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र नवनिर्माण सैनातर्फे नगरपालिकेमध्ये जे निवेदन देण्यात आलेलं आहे सतीश अण्णा काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, हे निवेदन याच्यासाठी देण्यात आलंय का? कोपरगावमध्ये असे भरपूर काही विभाग आहे का? त्या विभागामध्ये टेंडर मंजूर झालेले तरी त्याचं काम होत का नाही? एवढे स्वच्छालय कोपरगावमध्ये तिथले टेंडर निघलेले ते स्वच्छालय होत का नाही? यावला रोड भागामध्ये जाऊन बघा तुम्ही, अक्षरशः स्वच्छलच्यावर पत्रे सुद्धा राहिलेले नाही। मग तिथल्या नागरिकांनी काय केलं पाहिजे? ही नगरपालिका म्हणायची काय म्हणायचं जायचं? हे लवकरात लवकर जर नाही केलं येत्या 14 तारखेपर्यंत तर आम्ही उपोषणाला बसणारच। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने सतीश अण्णा काकडे यांच्या नेतृत्वाखाली कोपरगाव नगरपालिकेला आम्ही निवेदन दिलेलं आहे की काही वर्ष एक वर्ष दोन वर्षापूर्वी कोपरगाव नगरपालिकेनी टेंडर दिलं होतं साई संस्थांनी, कोट्यवधीचा निधी साई पालखी रोडसाठी मंजूर केलेला होता,
परंतु काही नगराध्यक्ष तसेच काही ठेकेदारांनी संगनमताने हा पूर्ण निधी हा खाऊन टाकला आणि कागदोपत्री तो रस्ता दाखवलेला आहे. आणि त्याचबरोबर कोपरगाव शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे नगरपालिकेच्या समोर जे मोकळं ग्राउंड आहे त्या ग्राउंडला शिल्पा दरेकर त्यांच्या नगराध्यक्ष कार्यकाळामध्ये तिथं तार कंपाऊंड ठोकण्यात आलेलं होतं. परंतु एका भामट्या ठेकेदारांनी ते तार कंपाऊंड अक्षरशः काढून ते भंगरमध्ये विकलं. भर दिवसा काढलेलं तरी कोपरगाव नगरपालिकेने त्याचा पाठपुरावा केलेला नाही. अशा भामट्या नगर ठेकेदारांना आज मुनिराजनगरमध्ये पुन्हा रस्त्याचं काम दिलेलं आहे ते आम्हाला अजिबात मान्य नाही. कारण ते जर भरदिवसाचं चोरी करतात जर त्याच्याकडे लक्ष नाही तर उद्या ते काही पण करू शकतात. एवढंच नव्हे तर कोपरगाव नगरपालिकेची भव्य इमारत त्या इमारतीवर कोपरगावची जुनी वास्तू म्हणजे घड्याळ ते घड्याळ अनेक वर्षापासून अनेक दिवसापासून आम्ही पाठपुरावा करतो आहे की ते घड्याळ बसवा. ते घड्याळ कोणी बसवत नाही आहे. ते घड्याळ चोरी गेलं का चोरून खाल्लं का उडून विकून खाल्लं ते काही समजत नाही. कारण त्याचे काटे पितळेचे होते अनेक असे जुनी वस्तू होती. आणि आम्ही नगरपालिकेचा पाठपुरावा करतो परंतु त्याकडे कोणी लक्ष देत नाही आहे. आणि 14 तारखेपर्यंत जर त्यांनी जर याचा पाठपुरावा करून त्याचं उत्तर जर नाही दिलं तर कोपरगाव मनसेच्या वतीने आम्ही उपोषण करणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही कोपरगाव नगरपालिकेची राहील. जय हिंद जय महाराष्ट्र. आज कोपरगाव शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने माननीय नगरपालिकेचे CO साहेब शांतारामजी गोसावी साहेब यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष सतीश अण्णा काकडे यांनी निवेदन दिलेलं आहे. आणि तसे निवेदन मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसारच आहे. मान राजसाहेब ठाकरे आम्ही साहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रभर दौरे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेचं काय काम चालू आहे आणि येत्या 3 ते 4 महिन्यावर संपूर्ण महाराष्ट्र नगरपालिका असो ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद असो महानगरपालिका निवडणुका लागलेल्या आहेत. त्या उद्देशाने या प्रत्येक तालुक्याचे काम चालू आहे. त्या आदेशानुसार मान्य सतीश अण्णा काकडे कोपरगाव शहरामध्ये सर्व वार्डामध्ये लोकांची विकास कामे झालेली पाहिजे. विकास आपले प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक नागरिकांनी आपले स्वच्छता उभे मनसेला सांगितलं पाहिजे. आणि गेली 10 वर्षापासून ज्या अधोगरचे जे CO असतील ज्या कोपरगाव नगरपालिकेचे CO असतील त्यांनी काही भामटे लोकांना काही टेंडर दिले होते. ते टेंडर त्यांनी ते काम केलं बी नंतर ते कामाची म्हणजे अक्षरशः जे फरचे उचलून नेलेले असे जे काही लोक असतील त्यांच्यावर गंभीर दखल घेण्यात यावी असे सतीश अण्णा यांनी शांताराम गोसावी यांना समक्ष आम्ही निवेदन दिलेलं आहे. सदर त्या निवेदनामध्ये सतीश अण्णा हिंदू साम्राज्य संस्थापक बापू काकडे उपशहर अध्यक्ष अनिल गाडे मनसेचे वाहतूकचे अध्यक्ष संजूभाऊ जाधव विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असे सर्वजण मिळून सतीश अण्णा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवेदन देण्यात आलेले आहे. यावेळी कोपरगाव मनसे शहराध्यक्ष सतीश अण्णा काकडे उपशहराध्यक्ष अनिल गाडे विद्यार्थी उपशहराध्यक्ष संजय जाधव अनिल सुपेकर वाहतूक शहराध्यक्ष सचिन खैरे हिंदू सम्राट संघटना संस्थापक बापू काकडे दिनेश मोहिते अमजद सय्यद सुरेश सुपेकर रोशन पवार आदित्य काळे आदि मन सैनिक उपस्थित होते. न्यूज सुप्रभूंसाठी हॅपी छेक कोपरगाव.